नमस्कार. आज मार्गशीर्ष कृष्ण नवमी शके 1941 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे स्थानकातील उपहारगृहातील कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या डब्यात एक कर्मचारी चक्क चहाचे कप धुत असल्याचे उघडकीला आल्याने खळबळ. ठाणे महापौर चषक बालनाट्य महोत्सवाचे 25 आणि 26 डिसेंबरला आयोजन. आणि महापालिका इमारती शाळा उद्यान आरोग्य केंद्र आणि शौचालये देखभालीसाठी 25 ते 50 लाखांची तरतूद देणार महापौर आयुक्तांची संयुक्त घोषणा. आम्हाला फेसबुक आणि युट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकातील उपहारगृहातील कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या डब्यात एक कर्मचारी चक्क चहाचे कप धुत असल्याचं उघडकीला आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यावर रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेत उपहारगृहधारकावर दंडात्मक कारवाई केली. मात्र या घटनेने ठाणे स्थानकातील स्टेशन मास्टर आणि स्टेशन डायरेक्टर सारख्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्य दक्षतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. ठाणे रेल्वे स्थानकात फूड प्लाझासह 18 उपहारगृह आहेत. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 6 वरील गुप्ता ब्रदर्स या ठेकेदाराच्या उपहारगृहातील कर्मचारी विजयकुमार कौल हा चहाचे कप आणि उपहारगृहातील कपडे चक्क सुक्या कचऱ्याच्या डब्यात धूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियाला व्हायरल झाला. डोंबिवलीत राहणारे मंदार अभ्यंकर यांनी रेल्वे प्रशासनाने मोबाईलवर हा प्रकार चित्रित करून रेल्वे प्रशासनाला ट्विट केले होते. त्यानंतर सोशल मीडियात हा प्रकार व्हायरल होताच या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटू लागल्याने ठाणे रेल्वे स्टेशन प्रशासन जागे झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या उपहारगृहात जाऊन पाहणी केली तेव्हा कचरा डबा स्वच्छ धुवून घेऊन त्यात कप धुतले जात असल्याची सारवासारव उपहारगृहाने केली. मात्र या गंभीर प्रकाराची दखल घेऊन उपहारगृहधारकाला नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. तर रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलून उपहारगृहधारकाला 1 लाखाचा दंड ठोठावल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, पद्मश्री आणि पद्मविभूषणाने गौरवलेले डॉ अनिल काकोडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित सूर्यकोटी समप्रभ द्रष्टा अणुयंत्रिक डॉ अनिल काकोडकर या चरित्रग्रंथाचं प्रकाशन ठाण्यात झालं. अनिता पाटील लिखित आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संपादित केलेला हा ग्रंथ मनोविकासतर्फे प्रकाशित करण्यात आला. आयसीटीचे माजी संचालक डॉ ज्येष्ठराज जोशी, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ शशिकुमार चित्रे, ज्येष्ठ वैज्ञानिक एनटीआरओचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वैज्ञानिक आल्हाद आपटे, मनोविकास प्रकाशन संस्थेचे संचालक अरविंद पाटकर आणि व्यवस्थापकीय संचालक आशिष पाटकर आदी उपस्थित होते. अभाविपच्या 54व्या कोकण प्रांताचं आयोजन ठाणे महानगरात केलं असून प्रांतातील सर्व जिल्ह्यातील सुमारे 700 विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक सहभागी होणार आहेत. 27, 28 आणि 29 डिसेंबर 2019 रोजी ठाण्याच्या डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार,
सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्व विकास ह्या विषयांवर भर देण्याचं ठरवलं आहे. 27 डिसेंबर रोजी सकाळी प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात येईल आणि संध्याकाळी अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी दिग्दर्शक दिग्पाल दांजेकर तसेच प्रसिद्ध अभिनेते हरीश दुधाडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री लक्ष्मण आणि कोकण प्रदेश मंत्री अनिकेत ओव्हाळ, प्राध्यापक मंदार भानुषे यांची उपस्थिती असेल. या अधिवेशन प्रसंगी 27 डिसेंबर रोजी प्रदर्शनी अधिवेशन उद्घाटन त्याचबरोबर शैक्षणिक, सामाजिक तसंच सांस्कृतिक प्रस्तावांवर चर्चा करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी अभाविप के बढते कदम या विषयावर भाषण सत्र होईल. त्याचबरोबर पर्यावरणभिमुख शहरी विकास या विषयावर परिसंवाद होईल. भव्य शोभायात्रा आणि खुले अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. 29 डिसेंबर रोजी समाज परिवर्तन का केंद्र महाविद्यालय या विषयावर भाषण सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रांत अधिवेशनाच्या समारोपाला नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा होऊन समारोप करण्यात येईल. यावेळी पत्रकार परिषदेत कोकण प्रदेश मंत्री श्री अनिकेत ओव्हाळ यांनी हे अधिवेशन शिक्षण क्षेत्रात नवीन दिशा देणारं ठरेल असा आशावादही व्यक्त केला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहरातील बालकलाकारांना प्रोत्साहन मिळावं तसंच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महापौर चषक बालनाट्य महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या बालनाट्य महोत्सवाचं उद्घाटन 25 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे गृहमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बालनाटकांचा ठाण्यातील बालचमूंनी आस्वाद घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. बालकलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी बालनाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. याही वर्षी 25 आणि 26 डिसेंबर या 2 दिवशी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात एकूण 14 बालनाट्य सादर होणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुरेंद्र दिघे दिग्दर्शित स्टीफन हॉकिन्स एक अवल्या शास्त्रज्ञ, माधवी राणे दिग्दर्शित अळीमिळी गुपचिळी, विजय वाघुले दिग्दर्शित ठोंब्या ठोंबीची गोष्ट, पल्लवी वाघ केळकर दिग्दर्शित टिपजीच्या पोटलीतल्या गोष्टी परिकथा, रेणुका चौधरी दिग्दर्शित आबासाहेब आम्हाला काही सांगायचं आहे, शंकर धुलगुडे दिग्दर्शित शेपटीचा शाप तर विनोद टेंबे दिग्दर्शित नवे गोकुळ या बालनाट्यांचं सादरीकरण करण्यात येणार आहे. यावेळी शेवटच्या सत्रात बालप्रेक्षकांना खाऊचं वाटप करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग वाढावा आणि महापालिका इमारती, शाळा, उद्यान, आरोग्य केंद्र आणि शौचालयाच्या इमारतींची दैनंदिन देखभाल आणि दुरुस्ती प्रभावीपणे करता यावी यासाठी प्रभाग समिती अध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवकांसह प्रभाग समिती स्तरावरील अधिकाऱ्यांची विशेष समिती गठीत करण्याचा संयुक्त निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बैठकीत घेण्यात आला. या विविध कामांसाठी 25 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत तरतूद करण्यात येणार आहे.
या संयुक्त बैठकीत याविषयी सकारात्मक चर्चा होऊन शालेय शिक्षण इमारत सुधारणा समिती, उद्यान सुधारणा समिती, आरोग्य केंद्रे सुधारणा समिती, महापालिका इमारती सुधारणा समिती आणि शौचालय सुधारणा समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग शालेय इमारत सुधारणा समिती प्रभाग समिती अध्यक्षांच्या अधिपत्याखाली गठीत करण्यात येणार असून त्या समितीमधील चार नगरसेवक, प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विद्युत विभागाचे अभियंता यांचा या समितीमध्ये समावेश राहणार आहे. या समितीसाठी प्रभाग समिती निहाय 50 लाखांची तरतूद करण्यात येणार आहे. शहरातील उद्यानांच्या दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीसाठी उद्यान सुधारणा समिती स्थापन करण्यात येणार असून स्थानिक नगरसेवकांपैकी ज्येष्ठ नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. या समितीअंतर्गत उद्यानांसाठी ABCD वर्गवारीनुसार अनुक्रमे 25 लाख, 15 लाख, 10 लाख आणि 5 लाख एवढी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. प्रभागामधील आरोग्य केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्थानिक नगरसेवकांमधील ज्येष्ठ नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक इमारती निहाय वर्षभरासाठी 25 लाखांची तरतूद करण्याचे ठरवण्यात आले तर प्रभागामधील महापालिका इमारतींच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी प्रत्येक इमारतीसाठी 25 लाखाची तरतूद करण्यात येणार असून प्रभाग समिती अध्यक्षांच्या अधिपत्याखाली स्थानिक नगरसेवकांचा आणि प्रभाग समिती स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश या समितीमध्ये राहणार आहे. यामध्ये नाट्यगृह, मार्केट, स्मशानभूमी आणि इतर महापालिका इमारतींचा समावेश आहे. शौचालयाच्या दैनंदिन देखभालीसाठी प्रभाग समिती अध्यक्षांच्या अधिपत्याखाली शौचालय सुधारणा समिती गठीत करण्यात येणार असून यामध्ये 4 नगरसेवक आणि प्रभागस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला प्रत्येक प्रभाग समितीनेहाय 50 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे स्थानकातील उपहारगृहातील कचरा टाकण्यासाठी ठेवलेल्या डब्यात एक कर्मचारी चक्क चहाचे कप धुत असल्याचे उघडकीला आल्याने खळबळ. ठाणे महापौर चषक बालनाट्य महोत्सवाचं 25 आणि 26 डिसेंबरला आयोजन आणि महापालिका इमारती, शाळा, उद्यान, आरोग्य केंद्र आणि शौचालय देखभालीसाठी 25 ते 50 लाखांची तरतूद, महापौर आयुक्तांची संयुक्त घोषणा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.